हाय गाईज, तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर कसे आहेत सगळे? मजेत ना? तर बऱ्याच वेळा आपण बघा, वटाणा वेगवेगळ्या प्रकारे करून खाल्लेला आहे. म्हणजे पनीर वटाणा म्हणा, किंवा बटाट्यामध्ये वटाणा मिक्स करून म्हणा, वांग्यामध्ये वटाणा म्हणा, अशा वेगवेगळ्या प्रकारे, किंवा त्याची कचोरी म्हणा, पकोडे म्हणा, बरेच वेगवेगळ्या पद्धतीने आपण वटाणा करून खाल्लेला आहे. पण अशा पद्धतीने आपण वटाण्याची भाजी कधीच करून खात नाही. तर चला मग आज आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम झटपट तयार होणारी आपली वाटाण्याची भाजी बनवून घेऊया आणि बनवायला सुरुवात करूया. खायलाही खूप भारी लागते ही भाजी आणि खूपच झटपट होते. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये सहज ही भाजी आपली तयार होते. तर त्यासाठी मस्त आपल्याला इथं एक कांदा घ्यायचा आहे. कांदा हव्या त्या आकारामध्ये आपल्याला मस्त असा कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता, मोठा करा, बारीक करा, असं काही नाही. इथून पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं कांदा हा कट करून घेतलेला आहे. ही भाजी खायला खूप भारी लागते आणि होईलाही खूपच पटकन होते. जर आपल्याला काही गडबडीचं वेळ नसेल आणि आपल्याला जर भूक लागलेली असेल तर तुम्ही ही भाजी, आपल्याकडे वटाणे वगैरे म्हणजे फ्रीजमध्ये असतातच बघा, सहसा जास्त वटाणे वगैरे आपण स्टोअर करून ठेवलेले असतात. तर ही भाजी आपण ओल्या वटाण्यापासून, त्यासाठी आपण मस्त असा एक कांदा कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला एक टोमॅटो लागेल. टोमॅटो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, किंवा नाही घातलं तरी चालेल. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये भाज्या म्हणजे कांदा टोमॅटो जे तुम्हाला आवडेल ते घालू शकता, किंवा स्किप केलं तरी चालेल. तुमच्या आवडीप्रमाणे एकदम मस्त अशी भाजी तयार होते ही. तर तुम्हाला, तुम्ही पाहू शकता मी या आकारामध्ये टोमॅटो हे कट करून घेतलेला आहे. वटाणा असा मस्त आपण आता हिरव्यागार शेंगा भेटत आहेत आपल्याला वटाण्याच्या, तसेच वटाणा आपण असा पावशेर सोलून घेतलेला आहे आणि मस्त स्वच्छ धुवूनही घेतलेला आहे. तर चला आता भाजी बनवायला सुरुवात करूया. तर गॅसवरती आपण कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये अगदी थोडंसं तेल म्हणतात ना तसं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी 1.5 पळी तेल घालून घेतलेलं आहे आणि कढई मी लोखंडाची घेतलेली आहे. म्हणतात थंडीचं वातावरण आहे तर आपल्याला थोडंसं शरीरामध्ये लोह जायला पाहिजे, तर यासाठी मी शक्यतोवर तर लोखंडाच्याच कढईचा वापर करते. तर तुम्हाला हवी असेल तर लोखंडाची वापरू शकता, किंवा तुमच्याकडे जी हवी आहे त्यामध्ये ही भाजी खूप भारी होते. तर यामध्ये 1 चम्मच जिरं घालून घेतलेलं आहे आणि 1 चम्मच मोहरी घालून घेतलेली आहे. जिरी आणि मोहरी छान अशी आपली तडतडली की यामध्ये आपण जो कट करून घेतलेला कांदा होता तो कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि मस्त कांदा हा आपल्याला 2 मिनटासाठी मस्त असा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर तुम्ही पाहू शकता बघा किती छान आणि सुंदर एकदम भारी भाजी होती ही. खायला तर खूपच टेस्टी लागते. भाताबरोबर तर तुम्ही अगदीच उत्तम लागते, किंवा चपातीसोबतही छान लागते. शक्यतोवर त्या भाजीला समजा आपल्याकडे जर वेळ नसेल तर असं आपल्याला वाटतं ना की कधी कधी वेळ नाही आहे आपल्याकडे आणि भूकही लागलेली असते, तर आपण पटकन फ्रीजमधले वटाणे घ्यायचे आणि या पद्धतीने भाजी बनवून खायची. यामध्ये आपण कांदाही टाकून घेतलेला आहे आणि टोमॅटोही त्याचबरोबर टाकून घेतलेला आहे. मस्त ह्याला आपण जास्त काय आपल्या ह्याला फ्राय करून नाही घ्यायचं, म्हणजे असं म्हणतो ना की गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला बारीक असं भाजून घ्यायचं, तसं नाही आपल्याला भाजून घ्यायचं. किंवा तुम्हाला हवं असलं तर तुम्ही त्याही पद्धतीनं भाजू शकता. तर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपला टोमॅटो असा पटकन होईल यासाठी आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ हे मी पूर्ण भाजीचं टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं. 2 चमचे यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे घालू शकता. शक्यतोवर तर मीठ यामध्ये थोडंसंच घालून घ्या, नाहीतर भाजी आपली खरट होईल. तर मस्त ह्याला आपण परतून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता बघा टोमॅटोला आणि कांद्याला मस्त आपल्या तेल सुटलेलं आहे. यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊया. इथे घेतलेला आहे मी 1 चम्मच आपण हळदी पावडर टाकून घ्यायचा आहे. त्याचबरोबर 1 चम्मच घातलेला आहे काश्मीरी लाल तिखट. त्याचबरोबर आपल्याला घालून घ्यायचा आहे घरगुती काळा मसाला 1 चम्मच घालून घेतलेला आहे. त्यामध्येच घालून घ्यायचं आहे आपल्याला 1 चम्मच धना पावडर. मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. तर मी असं ह्याला एवढे मसाले घालून घेतलेले आहेत आणि ह्याला मस्त असं आपल्याला घालून घ्यायचं आहे. थोडंसं चम्मचच्या बुडाने आपल्याला टोमॅटो थोडासा दाबून घ्यायचा आहे. म्हणजे आपण कुठं जर मोठा राहिला असला तर, किंवा थोडासा असा बारीक टोमॅटो येईल, तर बघा कशा पद्धतीने आपलं हे शिजून झालेलं आहे, म्हणजे बारीक झालेलं आहे बऱ्यापैकी. ते यामध्ये आपल्याला आता वटाणा घालून घ्यायचा आहे. वटाणा घालून घ्यायचा आणि मस्त ह्याला आता आपल्याला 1 ते 2 मिनटासाठी मस्त असं ह्याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण वटाणा अगोदर भाजून वगैरे काही घेतलेला नाही, तर आपल्या या मसाल्यामध्ये वटाणा जर आपला आपण हलवून घेतला तर पटकन आपला वटाणा तयार होईल. किंवा तुम्हाला जर हवी असली तर फक्त असा वटाणा आपल्याला हलवून घ्यायचा. यामध्ये मीठ वगैरे आपण घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जर रस्सा भाजी नसेल करायची तर याला मस्त हलवून घ्यायचं आणि यावरती ताट झाकून ह्याची फक्त 1 वाफ काढून घ्यायची आणि गॅस हा बंद करून घ्यायचा. तुम्ही त्याही पद्धतीनं अशी वटाण्याची भाजी करू शकता. तर बघा किती छान असा आपला वटाणा सेकलेला आहे. किंवा जे डाएटवर आहेत त्यांनी तेल स्किप करायचं आणि कांदा
टोमॅटो घालायचं आणि असा वाटाणा शेकून खायचा. एक वाटीभर जर वाटाणा खाल्ला तर हे नाही आपलं पोट भरेल. फक्त यामध्ये आपण तेल नाही घालायचं, नाही तर बाकी सगळे साहित्य घातलं तरी चालेल. तुम्ही पाहू शकता मी इथं मस्त असा वाटाणा हलवून घेतला आणि यामध्ये आपण एक ग्लास पाणी हे टाकून घेतलेलं आहे. आणखीन थोडंसं घालून घेऊ, तर आपण 1 ते 1.5 ग्लास यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि मस्त असलं ह्याला हलवून घ्यायचं आहे. आता आपल्याला गॅस थोडंसं याची उकळी काढून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने आपण ह्याची छान अशी उकळी काढून घेतलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास शेंगदाण्याचं कूट टाकू शकता. तर इथे मी ते 1 चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा स्किप केलं तरी चालेल. तर आता ही भाजी आपल्याला मस्त अशी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेली मस्त अशी हलवून घ्यायची. गॅस हा कमी करायचा आणि मंद गॅसवरती म्हणजे कमी गॅसवरती आपल्याला ही भाजी 2 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे. तर बघा किती छान आणि सुंदर आपल्या भाजीला कटही आलेला आहे आणि किती सुंदर अशी अप्रतिम भाजी दिसत आहे. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि ती कोथिंबीरही यामध्ये घालून घ्यायची आणि मस्त ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवे असेल तुम्ही नाही मिक्स केलं तरी चालेल, पण मी यामध्ये मिक्स करून घेते म्हणजे जो कोथिंबीरीचा सुगंध आहे तोही आपल्या भाजीला छान लागेल. तर बघा किती सुंदर अशी आळून आलेली आहे आपली भाजी आणि दिसायला आहे फारच सुंदर दिसत आहे आणि खायला तर अगदी टेस्टी लागते. तुम्ही या पद्धतीनं भाजी नक्कीच करून बघा, तुम्हाला खूप म्हणजे काय खूपच आवडेल. गॅस मात्र आपण कमी करून घेतलेला आहे आणि मस्त ते साईड साईडनं जे कट आलेलं आहे ते पळीच्या सायानं आपल्याला आतमध्ये ढकलून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला मी यासाठी हलवत आहे की जेवढं होईल तेवढं प्रमाणामध्ये आपल्याकडे जो लोह भेटलं पाहिजे यासाठी. आणि कढईचं लोखंडाचे एक मात्र आहे की आपण जर भाजी बनवत असेल तर यामध्ये जोपर्यंत बनवत आहे तोपर्यंत अजिबात रंग चेंज होत नाही आपल्या भाजीचा वगैरे. पण आपण जर भाजी यामध्येच अशी ठेवली अर्ध्या तासासाठी म्हणा किंवा 15 मिनिटासाठी लगेच ती काळी पडायला सुरुवात होते. जर कोणी कढई लोखंडाच्या कढईमध्ये बनवत असेल तर त्यांनी हे लक्षात घ्या, भाजी बनवून झाली किती भाजी आपल्याला काढून घ्यायची आहे. किंवा झाली भाजी तर काय होत नाही हो, पण आपल्या शरीराला छान असतं ते. काळी झाली तरी हरकत नाही, पण शरीर चांगलं राहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण गॅस हा बंद करून घेतलेला आहे. तयार आहे आपली भाजी. तर बघा किती छान आणि सुंदर झालेली आहे. तर असेच साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत नक्की येतील. श्री स्वामी समर्थ. बाय.